नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण प्रिवियस क्वेश्चन पेपर एम पी एस सीच्या धर्तीवर बघत आहोत भूगोल या विषयांत विषयांतर्गत प्रणाली भाग दुसरा आपण बघत आहोत तर मही ही नदी विंद पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि दक्षिणेकडे खंबाच्या आखातच मिळते तर आपण काही नद्या आणि उगम त्यांचा बघणार आहोत तर लुणी नदी अरवली पर्वताच्या पश्चिमेस उगम पावते आणि पुष्कर नदीतून शेवट कच्छच्या रणात शेवट होतो तिचा साबरमती नदीचा उगम अरवलीच्या दक्षिण उतारावर होतो आणि खंबाईच्या आखातात साबरमतीचा शेवट होऊन जातो मही नदी विंध्य पर्वताच्या पश्चिम भागात उगम पावते आणि खंबाच्या आखातात शेवट होतो नर्मदा नदी मध्य प्रदेशातील अमरकंठक तिचा उगम होतो आणि खंबाच्या आखात तिचा शेवट होतो तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलता येथे आणि खंबाच्या आखातास तिचा शेवट होतो नर्मदा तापी साबरमती मही ह्या ज्या चार नद्या आहे ह्या खंबाच्या आखातच मिळतात आणि लोणी नदी ही कच्छच्या रनात गायप होऊन जाते हा यू पी एस सी विचारलेला क्वेश्चन आहे त्यानंतर आपण जोड्या जुळवा अंतर्गत आपल्याला विचारले जाते बिस्त बारी रेचना जेनाब हे दोआब आहेत तर हे कशाच्या संदर्भात आणि कोणत्या नद्या मिळून झालेले दुआब आहेत तर आपण बघूयात बिस्त दुआब म्हणजेच बियास आणि सतलज नदीमधल्या मैदान मिळून जो दुवाब तयार झालेला आहे त्याला बिस्त दुवाब म्हणतात बारी दोवाब म्हणजे बियास आणि रावी नद्यांमधील मैदान रेचना दोआ म्हणजे रावी आणि चेना नद्यांमधील मैदान आणि चाज दोआब म्हणजे चिनाब व झेलाम नद्यांमधील मैदान बिस्त दोआब बियास व सदलज नदीमधील मैदान बारी बियास व रावी नदीमधील मैदान रेचना रावी व चीनमधील मैदान चाज चीन आणि चिनाब आणि झेलाम नदीमधील मैदान त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघणार आपण लांबीनुसार उतरता क्रम लावायचा आहे तर डायरेक्ट मी क्रम लावून देतो तुम्हाला गोदावरी कृष्णा नर्मदा महानदी तर हा योग्य क्रम आहे गोदावरीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे त्याची लांबी सोळाशे पासष्ट किलोमीटर कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर महाराष्ट्रामध्ये चौदाशे किलोमीटरची लांबी नर्मदेचा उगम अमरकंटक मध्य प्रदेशात तेराशे बारा किलोमीटर लांब आणि महानदीचा उगम सिहावा रायपूर जिल्ह्यात ज्याची लांबी आठशे दहा किलोमीटर इतर नदी जर बघितो म्हटलं तर साबरमतीचा उगम उदयपूर राजस्थानामध्ये तीनशे वीस किलोमीटर लांब कोसी नदीचा उगम तिबेट नेपाळ सीमेअंतर्गत सातशे तीस किलोमीटर लांब आणि गंगेचा उगम गंगोत्री उत्तराखंड पंचवीसशे दहा किलोमीटर वर्धा व कोयना उल्हास आणि सावित्री हा जो क्रम आहे हा पाणलोट क्षेत्रा क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने क्रम आहे वर्धा कोयना उल्हास आणि सावित्री वर्धेची लांबी चारशे पंचावन्न कोयना एकशे तीस उल्हासची लांबी एकशे बावीस आणि सावित्री एकशे दहा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात गाळाच्या संचयनानुसार क्रम उत्तरेकडून जर दक्षिणेकडे जर लावायचा झाला तर भाबर त्यानंतर तर तला तर तराई भांगर आणि खाजर असा क्रम लागतो उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये सर्वात प्रथम गंगेचा उगम होतो गंगोत्र हिमालय पर्वतामध्ये त्यानंतर भाबर दगडगोटे तराई म्हणजे बारीक माती दलदल भांगर जुन्या गाळाचा प्रदेश आणि खादर नवीन गाळाचा प्रदेश आणि शेवटी बंगालचा उपसागर दामोदर आणि तापी ही नदी खजदरीतून वाहते दामोदर व हो तापी ह्या दोन्ही नद्या खजदरीतून वाहतात पंजाबचा हिमालय आपण सिंधू आणि सतलज नदीच्या मधील हिमालय म्हणून ओळखतो आसाम हिमालय दिहांग आणि तिस्ता नदी दरम्यानचा हिमालय म्हणजे आसाम हिमालय नेपाळ हिमालय म्हणजे काळी आणि तिस्ता नदी दरम्यानचा हिमालय आणि कुमाऊन हिमालय म्हणजेच सतलज आणि काळी नदीमधला हिमालय हे लक्षात ठेवा हिमालय आणि कोणत्या नद्या आहे त्या दरम्यानचा आपल्याला आयोगाने विचारलेला क्वेश्चन आहे तर सिंधू आणि सतलज यामध्ये पंजाब हिमालय सतलज आणि काली यामध्ये कुमाऊ हिमालय काली आणि तिस्ता यामध्ये नेपाळ हिमालय आणि तिस्ता आणि दिहांग यामध्ये आसाम हिमालय आहे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जर नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम जर आपण पाहतो म्हटला तर सर्वात ऑप्शन पर्यायपैकी तापी गोदावरी सीना भीमा आणि कृष्णा हा योग्य पर्याय आहे बी एस आय दोन हजार तेराला विचारलेला क्वेश्चन आहे लांबीनुसार जर क्रम विचारला घेतला तर गोभी कृता कोन हा असा क्रम लक्षात ठेवता येईल आहे गोदावरीची लांबी सहाशे अडुसष्ट किलोमीटर महाराष्ट्रामध्ये भीमेची लांबी चारशे एक्कावन्न कृष्णेची लांबी दोनशे ब्याऐंशी तापी दोनशे आठ कोकणातील नद्यांची जर लांबी विचार घेतली तर एकोणपन्नास ते एकशे पंचावन्न किलोमीटर आणि सर्वात कमी लांबी नर्मदा चौपन्न किलोमीटर ह्या सगळ्या लांबी महाराष्ट्रामधल्या आहेत ज्याचा क्रम आपण गोभी कृता कोन असा एक ट्रिक्स लक्षात ठेवू शकतो आणि खोऱ्यांचा जर विचार केला तर क्षेत्रफळानुसार गोदावरी भीमा तापी कोकणातील नद्या कृष्णा आणि नर्मदा म्हणजे हा क्षेत्रानुसार क्रम आहे ज्याला गोभी कृता कोणापण म्हणतो आणि खोऱ्यांचा जर विचार केला तर नर्मदा नर्मदेचा खोरं सर्वाधिक नर्मदा तापी गोदावरी भीमा त्या प त्या त्याही ता, आधी सीना त्यानंतर भीमा आणि कृष्णा म्हणजेच नर्मदा तापी गोदावरी सीना भीमा कृष्णा हा उत्तरेकडून दक्षिण असा खोऱ्याचा क्रम आहे त्यानंतरचा क्वेश्चन आहे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो गंगा ब्रह्मपुत्रेचा जा त्रिभुज प्रदेश हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो कारण काय तर गंगेचे मैदान हे भारतीय संस्कृतीचे माहेरघर आहे आणि गंगेच्या मध्य मैदानी प्रदेशात जून ते सप्टेंबर दरम्यान नाईन्टी पर्सेंट पाऊस पा। बंगालच्या उपसागरावरून वाहतो आणि त्यामुळे ते हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखते सदाही हिरवेगार असतात त्यामुळे नेक्स्ट क्वेश्चन आहे नर्मदा व महानदीमध्ये जलविभाजक म्हटलं तर फक्त मायकल या रांगेमुळे नर्मदा आणि महानदीमध्ये जलविभाजक ठरतो <coughs> नदीने जलविभाजक आपण बघणार आहोत नर्मदा व महानदीमध्ये मैकल हा जलविभाजक ठरतो तापी नर्मदामध्ये सातपुडा तापी व गोदावरीमध्ये सातमाळा अजिंठा गोदावरी व भीमेमध्ये हरिश्चंद्र बालाघाट भीमा व कृष्णेमध्ये शंभू महादेव डोंगरांग आणि कृष्णा व पेन्नार यांच्यामध्ये नल्ला मल्ला ही डोंगरांग जलविभाजक म्हणून काम करते त्यानंतरचा क्वेश्चन आहे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर ही सुवर्णरेखा या नदी काठावर आहे तर असे आयोगाने बऱ्याच क्वेश्चन विचारलेले आहेत नदी आणि नदी काठावरली शहर आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत गोदावरी नदीकाठावर नाशिक आणि नांदेड म्हणजे <laughs> नाना गोदावरीच्या काठावर नाना आहे नाना म्हणजेच नाशिक नांदेड सुवर्णरेखा बघितलं आहे जमशेदपूर सुवर्णकर नदी जमशेदपूरच्या काठावर आहे किंवा जमशेदपूर सुवर्णकर का नदीच्या काठावर आहे गंगेच्या काठावर आहे कानपूर पटणा बनारस मिर्झापूर ऋषिकेश यमुनेच्या काठावर दिल्ली आणि आग्रा आदी यमुना आधी आधी म्हणजे आग्रा आणि दिल्ली आग्रा आणि दिल्ली यमुनाच्या काठावर आहे ब्रह्मपुत्रेच्या काठावर आहे डिब्रुगड आणि गुवाहाटी महानदीच्या काठावर कटक आणि संबलपूर नर्मदेच्या काठावर देवास आणि जबलपूर तर चंबळच्या काठावर कोटा हे शहर आहे शरवी हे अयोध्या नदीच्या काठावर आहे लक्षात ठेवा गोमती ही लखनऊ गोमतीच्या काठावर लखनऊ शहर आहे हैदराबाद हे मुशी नदीच्या काठावर आहे सतलज नदीच्या काठावर लुधियाना झलमच्या काठावर श्रीनगर आणि सिप्रा नदीच्या काठावर उज्जैन आहे तापी नदीच्या काठावर आहे सुरत आणि हुसावळ कावेरी नदीच्या काठावर श्रीरंगपट्टणम आणि हुगळी नदीच्या काठावर आहे कोलकाता हावडा अलाहाबाद नदीच्या काठावर आहे गंगा यमुना सरस्वती त्यानंतरचा क्वेश्चन आहे सातपुडा पर्वतरांगीमुळे नर्मदा व तापी नद्याची खुरी वेगळी झालेली आहे त्यानंतरचा क्वेश्चन गंगा नदी ऋषिकेश येथे प्रवेश करते गंगा ऋषिकेश ऋषिकेशजवळ मैदानी प्रदेशात प्रवेश करते जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा नदीकाठावर वसलेले आहे बघा मित्रांनो आताच्या आता दोनदा आपण जमशेदपूर हे सुवर्णरेखा नदीकाठावर वसलेले आहे हे आयोगाने एक विचारलेले क्वेश्चन आहे त्यामुळे काही प्रमाणात क्वेश्चनची रिपिटेशन होऊ शकते जे की आपल्या रिव्हिजनच्या कामात अधिकाधिक भर पडण्यास मदत होते त्यानंतरचा क्वेश्चन सियाचीन ही भारतातील सर्वात ही लांब हिम नदी आहे सियाचीनचा उगम नुम्रादरी पंच्याहत्तर किलोमीटर लांब आहे काराकोरम रांगेत ती उगम पावते त्यानंतर नदी आहे चेंकू हे नैऋत्य पामीर या ठिकाणी उगम पावते जी चौऱ्याहत्तर किलोमीटर लांब आहे त्यानंतर हिस्पर ही काराकोरम माउंटन या ठिकाणी पा। उगम पावते हो ही बासष्ट किलोमीटर लांब आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघूया मित्रांनो यमुना गंगा नदीचा संगम अलाहाबाद येथे उगम होतो आणि गंगा नदीचा जो संगम आहे हे अलाहाबाद येथे होतो लक्षात ठेवा यमुना व गंगा नदीचा संगम अलाहाबाद अला इथ होतो आपण बघितलंय अलाहाबाद ह्या नदीकाठावर गंगा यमुना सरस्वती ह्या नद्या आहेत तर बिहारचे दुःखाश्र आपल्याला माहितीच आहे कोसी कोसीला पण बिहारचे दुःखाश्रू म्हणतो तर मग बंगालचे दुःखाश्रू कोण तर दामोदर नदी आणि गंगेशी उपनदी म्हटलं तर गंडक आणि घागरा कोसीला आपण बिहारचे दुःखाश्रू म्हणतो आणि दामोदरला बंगालचे दुःखाश्रू म्हणतो असे का म्हण का म्हणत असेल कारण ह्या ज्या नद्या ह्या सतत आपले पात्र बदलतात आणि त्यामुळे पूर येतो पूर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते आणि त्यामुळे या नद्यांना दुःखाश्रू म्हणतात तर कोसी ही बिहारचे दुःखाश्रू आणि दामोदर बंगालचे दुःखाश्रू शोक झास्कर आणि गिलगिट ह्या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तर बघूया आपण आणखी नद्या आणि त्यांचं उगम आणि उपनद्या बघणार आहोत आपण तर सिंधूच्या उगम मानसरोवर मानस सरोवरातून होतो आणि सिंधूच्या उपनद्या आहेत सतलज झास्कर चिनाब रावी शोक गिलगिट छेलम बियास म्हणजे झेची राबीस त्या व्यतिरिक्त शोक गिलगिट ह्या सिंधूच्या उपनद्या आहेत गंगेच्या उपनद्या गंगोत्री येथे उगम होतो तर गंगेच्या उपनद्या यमुना गंडक घागरा कोसी शोन राम गंगा दामोदरम ब्रह्मे ब्रह्मपुत्रेचा उगम चेमा युंग चेमा युंग डुंग या ठिकाणी होतो ब्रह्मपुत्रेचा उगम जे की त्याच्या उपनद्या मानस तिस्ता सुबनसिरी सिरी दिहांग लोहित हो गोदावरीचा उगम ब्रह्मगिरी टेकड्यांमधून होतो आणि गोदावरीच्या उपनद्या वैनगंगा मांजरा प्राणहिता पैनगंगा वर्धा इंद्रावती आणि प्रवरा तर विद्यार्थी मित्रांनो आपण भूगोल अंतर्गत नदी प्रणाली हा भाग अभ्यासलेला आहे तर अशाच नवनवीन प्रकारच्या आडिओ व्हिडिओसाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद